खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध, गॅस आणि पेट्रोल दरवाढीविरोधात केले आंदोलन। माजी आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर यांच्या वतीने दिनांक 21 मे 2021 रोजी खोपोलीत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले। पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ, तसेच चक्रीवादळात न झालेली मदत, केंद्र सरकार महाराष्ट्रावर करीत असलेल्या अन्यायाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहराच्या वतीने खोपोलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील प्रांगणात केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, नगराध्यक्षा सुमनताई अवसरमल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे, नगरसेवक मोहन अवसरमल, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शिरीष बिवरे, सुधीर तेंडुलकर, विनोद राजपूत, संजय गायकवाड, मनीष यादव, निखिल पालांडे, माजी नगरसेवक सचिन मसूरकर, दिनेश गुरव, राजेंद्र फक्के, इंद्रसेन घोडके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये, की ह्या 5 राज्याच्या निवडणुका होईपर्यंत जी दरवाढ आहे, त्याच्या आधीच दरवाढ मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची होती, पण त्याच्यानंतर रोज पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे। आणि त्याचबरोबर नुसत्या पेट्रोल डिझेलची नाही तर खाद्यतेल असेल, डाळी असतील, अन्नपदार्थ असतील, इतर सगळा संसाराला लागणारं इतर जे साहित्य आहे त्याची वाढ असेल, गॅसच्या बाबतीमध्ये केलेली दरवाढ, ही सगळी बघितल्यानंतर खताची त्यांनी केलेली दरवाढ, त्याच्यावर जरी आता सबसिडी दिली असली तरी मूळ खताची जी किंमत आहे ही सबसिडी काही वेळासाठी असते, त्या सबसिडी गेल्यानंतर जो मूळ खताचा दर आहे तो कायम राहणार आहे। त्यामुळे आमचं म्हणणं की बेसिक खताच्या दरामध्ये कमी झालं पाहिजे। हे पत्र आपण माननीय पवारसाहेबांच्या हस्ते पाठवलेलं आहे, त्याची दखल घेण्याचं त्यांनी सांगितलं पण अजून घेतलेली नाही। हे नाही होतं आहे तर ते जे काय आत्ता कोकणात किंवा इतर ठिकाणी मोठं वादळ आलं, त्या वादळानिमित्त प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, गोरगरीब रस्त्यावर आलेले आहेत, घरं कोसळलेली आहेत, पण एवढं नुकसान होऊनसुद्धा माननीय पंतप्रधान हे फक्त गुजरातला गेले आणि गेले तर गेले आणि त्यांनी 1,000 कोटीची तातडीची मदत जाहीर केली, पण या क्षणापासून पर्यंत महाराष्ट्राला काही नाही, केरळला काही नाही, गोव्याला काही नाही। मग असं असताना हा जो भेदभाव आहे तो होऊ नये म्हणून त्याचा पण निषेध, आणि त्याने आपल्याला महाराष्ट्राला मदत करावी। तर हे जे धोरण आहे सगळं की सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये त्याला असह्य झालेलं आहे, इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे तर त्याच्यावर कुठलंही कंट्रोल नाही। आणि त्यात आत्ता असलेली करोनाची महामारी, करोनाच्या महामारीसुद्धा मध्ये सुद्धा आपण पैसे भरूनसुद्धा आपल्याला लस मिळत नाही आहे, वॅक्सिन मिळत नाहीत। एकीकडे वॅक्सिनचं प्रमाण वाढवा सांगतायत आणि दुसरीकडे वॅक्सिनचं कंट्रोलिंग ठेवलेलं आहे, ते कंट्रोलिंग मात्र रिलीज करत नाहीत। म्हणजे अशा सगळ्या कारणांसाठी आपण हे आजचं निषेध केलेलं आहे आणि निषेधाचं पत्र आम्ही आता जाऊन माननीय तहसीलदार साहेबांना दिल्लीला पाठवण्यासाठी देणार आहोत। केंद्र सरकारचा, केंद्र सरकारचा।